मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके संकल्पना से महाराष्ट्र में युवा बेरोजगारों के लिए मुख्यमंत्री लाड़का भाऊ योजना की घोषणा की है। इस योजना के तहत अब साइबर व पुलिस विभाग में भी काम करने का मौका युवाओं को मिल रहा है। महाराष्ट्र के युवाओं को प्रशिक्षण के साथ रोजगार मिले, इस मुख्य उद्देश्य से महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने महाराष्ट्र के सभी युवाओं के लिए मुख्यमंत्री लाड़का भाऊ योजना की घोषणा की है। इस योजना के तहत युवाओं को प्रशिक्षण के साथ ही उनके क्षेत्र के जग में इंटर्नशिप करने का मौका मिलेगा। इसकी शुरुआत अब नागपुर शहर के साइबर विभाग व पुलिस विभाग में हो रही है। शहर के साइबर विभाग ने लाडला भाव योजना साइट पर वैकेंसी डालती थी, जिसके लिए अभी तक 300 से ज्यादा आवेदन प्राप्त हुए हैं। इनमें बेस 28 लोगों को विभाग में इंटर्नशिप करने का मौका मिलेगा। आपला सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्री जे संकल्पनातून एक लाडका भाऊ योजना तयार करण्यात आलेली आहे, तर आपल्याला पण असा वाटला होता की आपण पण इंटर्नशिप इंटर्न्स घेऊ, जेणेकरून आपण अवेअरनेस बद्दल चांगल्या पद्धतीचे काम करू शकता। तर त्या बाबतीच्या आपण जो महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर आपण 100 वेकेन्सीज अपलोड केलेली होती आणि त्याच्यामध्ये क्रायटेरिया असंही टाकलेला होता की त्याच्यामध्ये कम्प्युटर अवेअरनेस असली पाहिजे किंवा ते ग्रॅज्युएट असले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला चांगले लोक ॲज अ डेटा एंट्री ऑपरेटर किंवा आपल्याकडे जो काही फ्रॉड्स येतात त्याची माहिती भरायला तसेच अवेअरनेस जनरेशनमध्ये आपण वापरू शकता। तर त्या बाबतीची आपण वेकेन्सी टाकली होती आणि फर्स्ट जो 100 वेकेन्सी टाकलेली होती त्याच्यामध्ये जवळ आपल्याकडे 325 ॲप्लिकेशन्स आलेली होती। त्याच्यामध्ये जो काही नागपूर बेस्ड आहे असे 150 लोकांना आपण इंटरव्ह्यूलासाठी बोलवला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ उद्या आपण 28 इंटर्न्सला हजर करून घेणार आणि आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे तेवढाही आहे की आपण कशा पद्धतीचे आपले सायबर अवेअरनेस वाढवू शकता किंवा असे लोकांना तसे आपण लोकांची माहिती लवकर भरायला वापरू शकतात की जेणेकरून सायबर जो फ्रॉड्स आहेत त्याची अवेअरनेस सोसायटीमध्ये बसतो। बरोबर आहे, आपला जो मेन मेजर ऑब्जेक्ट आहे की ते त्यांना सायबर फ्रॉड्समध्येही आपण वापरणार। अजून पण आपण एक 100 वेकेन्सी अपलोड केलेली आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला जेवढे इंटर्न्स येणार तर आपण 10 ते 15 आपले सायबर पोलीस स्टेशनमध्ये ठेवू आणि बाकी आपण वेगळे वेगळे पोलीस स्टेशनमध्ये वाटप करणार। पण त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह तेवढाही असणार की जेवढी सायबर कंप्लेंट्स येतात ते त्याची निर्गती किंवा त्याच्यामध्ये आपला काय ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतात त्या बाबतीची आपण सखोल त्यांना ट्रेनिंग देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण वेगळे पोलीस स्टेशनमध्ये वापरणार। जांच पडताळणी आपण आता जो काय पोर्टलमध्ये आपण क्वालिफिकेशन भेटलेली आहे तर ते फिल्टर करून आपल्याला इन्फॉर्मेशन देतात जो आपली क्रायटेरियामध्ये बसतात, तेवढीही ऍप्लिकेशन्स आपल्याकडे येतात आणि येल्यानंतर आपण त्याचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आपले जो पोलीस स्टेशन आहे त्याच्या मागे वाचन करूनही आपण हजर करून देणार। नाही, ते आपल्याकडे जो काही पोर्टल तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामध्येही ऑप्शन आहे की तुम्ही त्यांना घेणार की नाही घेणार। ज्यावेळेस आपण ऑप्शन क्लिक करू तर ते ऑटोमॅटिकली आपल्याकडे हजर झालेले आहे ऐसा पोर्टल धरून घेणार। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।